ಹೊಟ್ಟಿಗೆ ರೋಡ್ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಇರುವ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಜ್ಞಾತ ಕಳ್ಳರು ಕಳ್ಳತನವನ್ನು ಮಾಡಿ ಲಕ್ಷಾವಧಿ ರೂಪಾಯಿಯ ಸರಕನ್ನು ದೋಚಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹುಡುಗಿ ರೋಡ್ವರಿ ಲೇಖಾ ಗ್ಯಾರೇಜ್ಮಧ್ಯೆ ಆಣಿ ಇಕಾಮ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಯಾ ಆನ್ಲೈನ್ ಕುರಿಯರ್ ಕಂಪನಿಚ್ಯಾ ಆಫೀಸ್ಚೆ ಶಟರ್ ಉಚ್ಕಟೂನ್ ಅಜ್ಞಾತ ಚೋರಟ್ಯಾನಿ ಕಂಪನಿಚ್ಯಾ ಡ್ರಾವರ್ಮಧ್ಯೆ ಲಾಖೋ ರೂಪಾಯಿಂಚಿ ರೋಖ ರಕ್ಕಂ ಆಣಿ ಎಕ ಚಾರ್ಚಾಕಿ ವಾಹನಾಸಹ ಏಕೂಣ ಲಾಖ ರೂಪಾಯಿಂಚ ಮುದ್ದಲಾನ್ ಚೋರೂನ್ ನೆಲಾಯ. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या दरम्यान ई कॉम एक्सप्रेस कंपनीचे व्यंकटेश बडदापुरी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ई कॉम एक्सप्रेस मध्ये काम करत आहे. सकाळी 7 वाजता जेव्हा एक्झिक्युटिव्ह योगेश संगमवार हा आला ऑफिसला, त्यावेळी समजलं की ऑफिस पडले, त्यावेळेस कॉल आला त्यानंतर मी इन्फॉर्म केलं, चौकीमध्ये इन्फॉर्म कर, त्यानंतर पोलिसांना इन्फॉर्म केलं. ज्यावेळेस पोलीस आले त्यावेळेस शटर उघडून त्यांनी चेक केलं आणि लॉकर्स आतमध्ये नाही आहेत, कॅश गोदरेज लॉक. त्यानंतर कॅश आमच्याकडे 2 दिवसाची क्लोज केलेली चेक केली, 2,15,319 रुपये अमाऊंट आहे आणि DVR CCTV कॅमेराचा DVR सुद्धा घेऊन गेला आहे आणि शटरची तोडफोड झालेली आहे आणि लॉकर कॅश वगैरे सगळं तोडफोड झाली आहे. एकंदरीत शहरात चोरीचं सत्र सुरूच असून याकडे मात्र पोलीस आयुक्त साहेबांचे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे.